नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। आज मी तुम्हाला 19 मार्च 2022 रोजीचा 40 गावमधील बकरी बाजार दाखवणार आहे। मित्रांनो, हा बाजार दर शनिवारी भरतो। 40 गाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे। मित्रांनो, या बाजारामध्ये तुम्हाला गावराणीमध्ये व त्याचप्रमाणे काठीवाडीमध्ये उच्च क्वालिटीच्या दर्जेदार शेळ्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिलिव्हरी शेळ्या 2 ते 3 पिलावल्या शेळ्या देखील या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, गावराणी शेळ्या। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, जर अजून चालू चॅनल सबस्क्राइब करून असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। अजून मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली की मित्रांनो, मी ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअपवरती, तर बकरी ग्रुप असेल तर बकरीची माहिती टाका, मशीन त्याची मशीनची माहिती टाका, सगळी माहिती मिक्स करू नका आणि विनाकारण कुठलेही मेसेज वगैरे करू नका, कारण की भरपूर जणांचे मला मेसेज वगैरे त्या कधी कामी मेसेज पडतात ग्रुपवरती, असं तसं करू नका। असं कोणी आढळल्यास तर ग्रुपमधून बाहेर काढण्यात येईल मित्रांनो, तर एवढी काळजी घ्या फक्त। तर व्हिडिओला सुरुवात करू, व्हिडिओ खूप चांगला बनलेला मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या काही कमेंट असेल तेही मला सांगा। चला मग बाजाराला सुरुवात करू। किती आणलाय टोटल? 9 बकऱ्या आणल्या आहेत का? आपण आहे ना, 5 बकऱ्या बच्चा आहे का? मित्रांनो, हे बघा सगळे बच्चावाले बकऱ्या इथं, सगळे ना 2-2 पिल्ले आहेत, हे 2, 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 5 बकऱ्या इथं पिल्लावले आहे, म्हणजे तिकडची एक आहे 6 बी, 6 बकऱ्यांना पिल्ला इथं, हे बघा। आणि त्याच्यानंतर इकडे गाव पण आहे, हे नगरवाले मनोज पाटील आहे त्यांच्यावाले, आपण 14 बघू। काय किमती जनलेल्या पिल्लांची? 18 तारखेमध्ये का? 22 हजार हिचे पाड बोकड, हिचे पाड बोकड देखील मोठे ना मित्रांनो, कमी जास्त होऊन जाईल सौद्यामध्ये, तसं 18-18 हजार रुपये किंमत सांगता येते, सांगायची 14-15 पण तुम्ही बघा सौद्यावर। आता बघा दुधाचे शेळे आहे, आपण गावरांमध्ये दुधाचे शेळे आहे बघा, त्याच्यानंतर हे बघा, हे बघा एक दुधावर गावरांमध्ये, हे बघा काडी इकडे दुधामध्ये गावरान काय मांग येतो ना उभा, ते गाबण्यांच्या काय किमतीत? 18 हजार रुपये, इथे 1 चे 16.5 हजार, 18 चे 16.5 हजार। हे बघा मित्रांनो, गाबण आहे सगळे, सगळे तोलावरचे आहेत ना, एक जनेल आहे का? मित्र जनेल आहे, सगळे तोलावरचे आहे, हो ना, सगळं क्वालिटी वाला माल नाही। मुंडा कुठून आणल्या होणार? गावराणी का उस्मानाबादी? उस्मानाबादी ना। मित्रांनो, कोणाला इथं उस्मानाबादमध्ये लागत असेल तर तुम्ही यांना देखील कॉन्टॅक्ट करू शकता, गाप नाही का सगळ्या? काय किंमत आहे? 12.5 हजार प्रमाणे का? मित्रांनो, सगळ्या गाप नाही म्हणे 12.5 हजार प्रमाणे किंमत सांगताय, काय ना तुमचं आलं? शरीफ काटी नगर जोडा का? मोबाईल नंबर बोला ना, 90-96-16-16-13-13-13-13। नव्या बकऱ्या ना? नव्या बकऱ्या आहेत, चारी गाप नाही, चारी गाप नाही। किती दिवस येते जाणार तरी? 15-15 दिवस 3 मिनिट राहणं म्हणजे झाला। काय किमती? 28 का? दोन्ही गाव आहेत, गावरानमध्ये नगरजोड आला तुम्ही? तुम्ही कुठले? नगरजोडाच का?
काय बोलले दोडीची किंमत 28,000 14,000 म्हणजे काय नाव तुमचं? राहुल पाटील। राहुल पाटील मोबाईल नंबर सांगा। 73 87 43 99 02 02। चालेल। कुठल्या कुठल्या बाजारात जाता तुम्ही? आम्ही फैजपूर सावदा, फैजपूर सावदा, हरकडी, पारोडा, हरकडी, मालेगाव, चाळीसगावचा बोलत बाजार। चालेल चालेल ठीक आहे। काय किंमती भाऊ? 31,000 म्हणजे राऊंड फिगर 10,000 का? बघा मित्रांनो, 10,000 रुपये सांगतो तू गा बन तोरावरच्या ना बघा कासू वगैरे पण सोडतो। 10,000 रुपये किंमत सांगतो। नगर जवळ का तुम्ही? नगर जवळ। काय नाव? शुभम कैलास पाटील। शुभम कैलास पाटील मोबाईल नंबर सांगतो। 72 72 48 48 95 95 74 74 85 85। सॉरी बघा मित्रांनो, दोघी शेळ धनलेले आहे, त्यांना दोन दोन पिल्ले आहेत। तुम्ही असे धनलेल्या शेळ घेतल्या घेतल्या मित्रांनो, दोन दोन पिल्लावाल्या, तर तुम्ही नक्कम शुअर असतं की शेळ दोन दोन पिल्ले देणार आहे असं, कारण की एक पिल्ले देणारी शेळी ही पुरवडत नाही मित्रांनो। काय पाठबोकड पाठबोकड आहे का? हां। काय काय किमती? हिच्यावाले 18,000 17,000 हिला काय पाठबोकडीला? पाठबोकडीला दोन पाठी हिला दोघी पाठी दोन आणले का एवढं? हा ती एक ती बी गाबर ही विकली का? नाही गाबर ती पण राय ती पण राहिली द्यायची। काय नाव तुझं? विकास राजेंद्र पाटील। विकास राजेंद्र पाटील मोबाईल नंबर आहे माझा, टाकून दे। गाबली का? काय काय किमती? हा एक जण आले का? दोन पिल्ले गेला? हे बघा मित्रांनो, ही पण जळलेली आहे, हिला पण दोन पिल्ले आहेत। काय किंमत हिच्यावाली? साडे अठरा हजार आणि या बाकी गाबलींची? साडे पंधरा प्रमाणे का? आणि इकडची काय खाली? खाली तिची काय जाणता? साडेतेरा का? उस्मानाबादी वाटतं? उस्मानाबादी बरोबर। काय नाव तुमचं? दीपक प्रल्हाद मिस्त्री मोबाईल नंबर सांगा ना। 99 95 25 25 28 38। हे काय खाली पाठबोकड का? पाठबोकड गाबली का? भैया काय काय किमती? साडे बारा प्रमाणे का? सगळं नवाजी सभाडे हा अजून वाढा मित्रांनो, साडे बारा ना? साडे बारा प्रमाणे किमती सांगतो भाऊ सगळ्या गाबने म्हणे। किती म्हणायचे का म्हणतील? 15 15 दिवसात जनतील का? हे बघा मित्रांनो, 15 15 दिवसात जनतील म्हणते म्हणे। तुम्हाला या बाजारामध्ये जे नगर जोडावाला व्यापारी सगळे यांच्याकडे ठोकमध्ये गावरांमध्ये माल भेटून जाईल। ज्यांना पण गावरांमध्ये गोट फार्मिंग करायचं आहे त्यांना गावरांमध्ये चांगल्या क्वालिटीच्या उच्च दर्जाचे शेड तुम्हाला या बाजारात भेटतील। म्हणजे चाळीसगाव बाजार म्हणा, पारोडा बाजार म्हणा, किंवा मालेगाव, फैजपूर, सावदा, वडोद बाजार, जे सगळे व्यापारी या बाजारामध्ये येतात। काय नाव भाऊ? गोपाल पाटील मोबाईल नंबर सांग ना। हा नंबर माहीत नाही। तीन पिल्ले ला मित्रांनो, बघा याला तीन पिल्ले आहेत। काय काय बोकडे तिने? तिघी बोकडे। बघा मित्रांनो, जे कासू वगैरे बघा काटवाडी ना गावराने काटवाडा तीन पिल्ले दिले दिले काय किंमत हिच्यावर? साडे अठरा हजार बघा मित्रांनो, तीन पिल्ला साडे अठरा हजार किंमत सांगायची, ती बोकड दिली अजून
कुठला तुम्ही घेणार मनमाडची का कुठले बांधगा मनमाड मनमाड मनमाडची मनमाडच का शिडपा किती आणल्या शेड्या असं आणल्या होत्या का या पण तुमच्या गाबणे काय पूर्ण गाबणे काय किमती त्यांच्यावर साडेबारा बारा हजार तुमचं नाव सांगा ना श्याम पाटील श्याम पाटील चौदा चालू का कुठले तुम्ही नवम बाराचे काय सांगताय घेतल्या का गाबणे का तुम्ही कसं बिन शिंगाचे घेत आहो शेतीवर पाहिजे साईड बिझनेस बरोबर साईड बिझनेस म्हणून बरोबर आहे एकदम योग्य बिझनेस हा साईड बिझनेस म्हणून या पण घेऊन टाका ना चालू आहे का करण सौदा करा तुम्ही काय हरकत नाही 22-28 बकऱ्या मागणार ना काका बकऱ्याचे आरामला पैसा आहेत का सांगणार ना माल एकदम मजा येणार नाही माणूस कोण ओळखतो नाव का म्हणणार बाबा इथे तुम्ही या बकऱ्या बाबा चार पाटा कर ले मी सांगतो तुम्ही 20,000 मित्रांनो 8-26 पर्यंत आले होते 30,000 रुपये सांगतोय 15-15,000 रुपये सांगतोय तो जवान मत नाही सामना नाही म्हणे काय आण काय तुम्हाला काय माहिती त्यांना माहिती माल घेऊन मागून राहिले तुम्हाला काय लागतं माझी बोलायला 28-14 पाठा आता परत बार मग 35,000 देणार भाडा एक सांग अरे मला वाटत तू चांगला तू नाही चांगला पण हाऊ बब्या कर दिशा ना असं कसं काय झाले माल ना बाबा माल ना आता रे दे नको दे तीस नाही देत मी तुला मी पहिले सांगेल रिकामा काम करू नको मी काय लिहिलीच तर काय नाही 19 रुपये बी नाही 19 रुपये बी नाही आहे आता नाही आता मित्रांनो 29 मध्ये जोडा झाला तिकडे डॉक्टर साहेबांकडे हो चार घेतल्या ना तुम्ही काय ना तुमचं दत्तू वाघ का अजून घ्यायचे का डॉक्टर वाघ डॉक्टर वाघ का कुठले मेंबर मित्रांनो बघा चार पण शेड आहे त्यांनी बिना शिंगाच्या घेतलेल्या मुंडामध्ये उस्मानाबादी दोघी आता दोन गावरांनी नाही उस्मानाबाद सोजत नाही नाही येते आपल्या उस्मानाबादी मध्ये गावरानी मध्ये पण त्या बिनशिंगाचे सोजत मध्ये सगळीकडे मित्रांनो राजस्थानचा सगळा माल आहे शुरई
सूर्य गुजरी मध्ये मार क्या रेंज से साढ़े पाँच के डर बोगा मित्र साढ़े पाँच प्रमाणे ना प्रमाण मागता है 4,600 प्रमाणे 5,000 रुपये संपले उनको ले रहा है नहीं मेरे को ले रहा बता दो उसकी 46 बोलिए आपने हम रहते हूँ नहीं दादा हम रहते आए थे वीडियो बघून आले काय तुम्ही बाकी बात में देना 100 देंगे जुम्मे के दिन है ना वो माल लाता जुम्मे के दिन जुम्मे के दिन है ना चौरा को और मेरे को एक एक्स्ट्रा देना अभी कितना लाता मित्रांनो इथे छोटा रेंज आहे 3-3 तीन रेंज असते 3-3.5 कौन से नस्ल कोटा का कोटा का दिया हो दे कितने में दिया अरे कितने में लगा 5,000 तो वो मुँह से बोल रहा क्या 5,000 तो मुँह से बोल रहा 5,000 का दिया क्या रेंज पूछी मंदिर से 5,500 का बोला पाँच का बोला तू चाय भी पी क्या रे बकरा बना दिया हमारे पैसा क्या ले रहे कोटा मजे मोबाइल किधर रहा मोबाइल हाँ इधर देखो बोला हाँ इधर देखो बोला एक पकड़ा लिया भैया 5,500 एक ही है 5,500 का अभी ये हुई ना बात क्या यार चलो ठीक ही पी लीजिएगा दिल्ली गेली दिल्ली गेली का केवढा लागेल ती 20,000 लागेल ती का अरे वा काय ती बोकडे का दोन बोकडे पाठ का अरे वा कुठलं तुम्ही शेतकरी का काय व्यापारी शेतकरी का तुम्ही पण गेला शेतकरी मित्रांनो शेतकरी तू शेतकरी सौदा झालेला आहे 20,000 मध्ये शेळी दिली त्यांनी शेळी एकदम क्वालिटीवाली आहे हे बघा गावरानमध्ये नाही गावरानी आहे कुठलं चॅनल माझा वाला चॅनल दुलाचा चॅनल आले ते दादा त्यांचं चॅनल पाहून आलेलो आहे मी कुठलं तुम्ही वागडीचं आहे बाग आपलं रात्री पाच आपल्या इथली वागडी का रात्री पाच बघलो तो म्हटलं चला असं आहे का मस्त भेटलं 3 किलो आले चालेल गाबना बकरे 14 का हां आम्ही 6,000 सांगलेले हां तुझी दिस नाही यार खाली खाली का खाली बकर 11,000 रुपये 12,000 रुपये 12 प्रमाणे
किंवा पुऱ्या 12,000 रुपयाने पुऱ्या डायरेक्ट पुऱ्याच्या पुऱ्या खाली बकऱ्या आहेत सगळ्या दुधाच्या वरती दुधाच्या गाबणी का तिकडे गाबणी त्यांच्या काय किमती त्यांच्या कलं 14,450 14,450 का हा तोला वरती असते का ते बकरी मस्त आहे एकटी गाबन आहे गाबन बोलवलं असत ना बाबा पुरा गाब ना बकऱ्या काय किमती काय किमती तिची किंमत 25,000 रुपये 25,000 नाही आठ बकरींची आहे फक्त इंच्यातले आठ यांच्या मोठ्या मोठ्या आठ मोठ्या बारी बारी आहे बारी बारी बकऱ्या सोनबत्ती कमरला वर केवढे तुझ्या हाईट एक नंबर मान उतरेल आपल्याला बरोबर एक वर्षामध्ये कोणती कोणीच उतरवलं नाही असा माल आहे पुरा एक वर्षामध्ये बघा मित्रांनो फुल साईज मध्ये काटेवाळी शेडी चमक पाहण 18,000 तरी देत नाही फायनल 22,000 रुपये सांगून दिले असं आहे का कुठले घेणार आहे घेणार आहे का आपलं हे का मालेगावच्या पुढे देवळा देवळ्याची बाकीच्यांची काय किंमती इथून इकडे यांची किंमत 18,000 रुपये इथून इकडे 18,000 या गाबणी काय पण या बी गाबन आहे दिलीप आहे का या मोठ्या साईजवाला इकडं या छोट्या साईजवाला या जणाला मी वेळ घेते एक महिना 15 दिवस अशा हा या तोलवरची आहे पुऱ्या मोठ्या तोलवरची हा या पुऱ्या जवळ आपल्याला ना भरपूर त्यांची डिमांड होती की बोकड्या पाहिजे काठवडी बोकड्या पण बोकड्या भेटत असं आहे ना भेटत नाही का बोकड्या बोकड्यांनी येत नाही गाडी नाही का जिथं आपल्याकडे घेणार जेवढी किंमत लावणार ना तेवढी किंमत तिथं त्यांची त्यांच्या त्यांच्यामध्ये घेते बकऱ्या लावणार असं आता बकऱ्या लागवडीचा टाईम आहे ना गुढी पाडव्यानंतर मग तिथं तेवढी किंमत टाकतात ते 20, 25, 30, 40 असं आहे का आता यांची काय किंमती यांची किंमत आहे 14,000 रुपये दुधाच्या बकरींची सरलगट 14 पिल्ले हा पिल्ले कोणाचे पिल्ले या शेळीचे काय पिल्ले जनत काय किंमत रात्री जर्नी ती पिल्ला सगळ्या किंमत हिची किंमत पिल्ला सगळं 21,000 21,000 दुधाच्या आहे का बाकी दुधाच्या 14,000 14,000 म्हणजे लागले नसेल ना कोणत्या लागलेले नाहीत ना अजून नाही अजून लागलेले नाही आता लागतील 1-1.5 महिने तो पण आपला माल आहे का आपला घरी जाऊन गेला तसे 36 आणलं होतं 36 दिला टोटल होते आपल्या 90 शेळ्या होत्या 90 शेळ्या आणलं होतं टोटल 36 दिल्या घरी बाकीच्या मार्केटात मस्त शेळ चांगलं सगळं पिल्ले का बकरे सही का फक्त पिल्ले पिल्ले बकरे नाही का त्यांना काय किंमती पिल्लांच्या अरे बाबा मला सांगा ती बकरी किती लागते 4 वाजता 10,000 10,000 4 वाजता लागतात तुम्ही 11 सांगताय आम्ही 11,000 बोललो बस येऊन घ्या चार फक्त बकरी पैसे ना मित्रांनो 2,500 किंवा 3,000 प्रमाणे किमती आहेत काय काय का साहेब काय काय प्रमाणे कोणते हे बच्चे का 2500 आहे 2500 का आणि दुधाची हे इकडचे अरे काका मित्रांनो 2500 प्रमाणे ते 2,500 प्रमाणे 1,500 सांगताल ते दादा किती गेले 4 पिल्ले 10,000 घेता काय कारण प्रमाणे भाऊ बच्चे
बकरी खाले का कुठल्या कुठल्या बकरीची पिल्ले हिला दोन आहे का हिला तीन पिल्ले कुठले तीन आज तर बाजारात मी तीन पिल्ला तीन बकऱ्या पाहिल्या बरं का काय किंमत आहे जेवली पंचवीस हजार का बिनशिंगामध्ये ना कोणती बकरी होस्टेल होस्टेल हिचे काय आहे दोन पिल्लावाली पाट आहे का काय किंमत आहे तशी साडेतेरा का अजून किती आणलंय हिला एक बोकड साडेदहा हजार हिला एक बोकड हिला साडेदहा हजार आम्हा घेऊ नका हे दूध असं कोणाचं बघते आलाय ते माहिती त्याची माहिती केवढा का म्हणजे बाराशे का बघा मित्रांनो बाराशे रुपये सांगता काय ना तुमचं वसीम काठी वसीम काठी काय माझं